कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून त्यांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातही होळी शांततेत साजरी करण्यात आली आहे. होळी पौर्णिमेला गोटा उचलणे, कुस्ती, यात्रा महोत्सव या पारंपरिक प्रश्नावर मात्र प्रशासन निर्बंध लादले होते, त्याचं पालन करण्यात आलं आहे. होळी सणाच्या निमित्ताने सर्व गाव एकत्र येत असे, मात्र यंदाचं चित्र वेगळं होतं. 70 ते 80 वयोगटातील वृद्धांनी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चांदवड तालुक्यातील गंगावे गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी गावाकडे सहकार्याचे आवाहन केले असता गावकऱ्यांनी स्वतःहून 4 एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचं ठरवलं आहे. यात्रा गेल्या 100 वर्षापासून यात्रा या कोरोनाच्या महामारीमुळे गावामध्ये पेशंट असल्यामुळे आम्ही यावर्षी यात्रा पूर्ण स्वयंस्फूर्तीने बंद केली आहे. आज तुम्ही बघत असाल, आज सकाळी सकाळी गावामध्ये इतकी गर्दी असते, परंतु आज कोणीही या गावामध्ये आलेलं नाही आणि हा गाव स्वयंस्फूर्तीने बंद झाला आहे. गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो, परंतु अतिशय आनंदाचं वातावरण असताना या कोरोनामुळे आज गावावर जशी एकदम शोककळा पसरली. योगेश रोकडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, नाशिक.